नाटकाबद्दल पण तोपर्यंत तिला बोलू देत ना. या नाटकातले फक्त किड्स उठा आणि आतमध्ये कोणी असेल तर सगळ्यांना बाहेर बोलवा. तिकडून जा लोक दादा सर एवढा मोठा किड आहे नाटका आवाज बरोबर खाली बसून बोलतो. ऑल किड्स गो ऑन द स्टेज. नॉट ऑल, ऑल द हत्ती ची मैत्री. येतं ना काय पाहिजे ऑडिओ. ते सानिकाचा फोन घे, माझा आहे फोन आहे, चालणार नाही. ऑडिओ सतीश याला ते हे लागेल, क्लिप लागेल ना. नाही ते हे आहे ना, पिना आहे ना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मस्त मजेत हसत रहा. हा प्लीज हसत रहा. आम्ही आज तीन नाटकं आपल्या समोर प्रस्तुत करणार आहे, एकानंतर एक. तिन्ही मुलांची नाटकं आहेत. सो मला खूप टाळ्या पाहिजेत, म्हणजे खऱ्या खऱ्या. आणि कुठे तुम्हाला पंचेस आवडतील त्याला पण टाळ्या पाहिजेत. त्याच्याने मुलांचा उत्साह वाढणार आहे आणि तुम्ही कुणी तिकडे बोलायला लागला तर ते पण बोलायला लागतील. सो प्लीज आपण त्यांचं प्रोत्साहन वाढूया. त्यांनी खूप जास्त मेहनत केली आहे. सगळ्या मुलांनी खूप खूप वेळ दिला आहे, त्यांचे क्लासेस आणि आईबाबांनी वेळ दिला आहे त्यांना प्रॅक्टिसला पाठवायचा. त्यांनी आता इथे मधुमिताने आम्हाला फेस पेंटिंगला मदत केली आहे. सो सगळ्यांची इतकी मेहनत आहे आणि मला वाटतं की त्यांनी त्यांचे त्यांनी जी प्रॅक्टिस केली ती त्यांनी दाखवावी. आणि आय एम शुअर की यू ऑल विल लाईक इट. आणि आम्हाला नक्की सांगा तुम्हाला आवडलं असेल, तुमच्या टाळ्यांनी नक्की कळेल आम्हाला. तर पहिलं नाटक आम्ही सादर करणार आहे, त्याचं नाव आहे हत्ती शी मैत्री. तर हे एक इसापनीतीच्या गोष्टीवर आधारित नाटक आहे आणि त्यात अर्थातच प्रमुख भूमिका एका हत्तीची आहे. आणि हत्तीशी मैत्री, तर हत्तीला मित्र मिळत नाही आहेत कोणी आणि तो कसा मित्र शोधतो आणि फायनली त्याला कोणकोण मित्र भेटतं हे तुम्हाला या नाटकातून कळणार आहे. सो आपण आता सुरू करूया. नाटकाचं नाव आहे हत्तीशी मैत्री. थँक्यू. मधून पडू नका. माझं नाव आहे, आम्ही तुम्हाला हॅलो. माझं नाव आहे मागे घे आणि आवाज वाढव. हॅलो माझं नाव आहे नारिकल. आम्ही तुम्हाला एक खूप जुनी गोष्ट सांगणार आहे ज्याच्या हिरोची मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे.
एक होता हत्ती, वय वर्ष 5, 6 फूट उंची आणि सोन लांबच लांब. खेळत असे एकटा, दुंबत असे एकटा, शाळेत जाई एकटा, कारण मित्र नसे धाकटा. एकदा डोक्यात आली एक भारी भरकम युक्ती, निघे सांगून आईला लवकर येईन घरी. डुलत डुलत जंगलातून हाक मारी स्वारी, करणार का कोणी हत्तीशी मैत्री, करणार का कोणी हत्तीशी मैत्री. एका जंगलात एक हत्ती आपल्याशी कोणी मैत्री करेल का नाही या विचारात भटकत होता. तेवढ्यात त्याला एक माकड दिसलं. मागता मागता सांग, माझं दोस्त होणार का सोबत मारू बुद्या आणि खूप करू कोड्या. नको नको हत्ती दादा, तू केवढा मोठा, नाही मारता येणार. ससा ससा दिसतोस कसा, कापूस पिंजून ठेवला जसा. होणार का तू मित्र माझं, गोटावर लोळू गरबर. नको नको हत्ती दादा, तू केवढा मोठा, माझं सगळं बिळत. बेरका बेरका तू तय होणार का माझा मित्र, पातीवर घेऊन फिरून मी तुला दिवसभर. नको नको हत्ती दादा, तू कोणा मोठा, जाता येणार नाही तुला माझ्यासारखं. शेताय शेताय तू तय होणार का माझी मैत्रीण, वना जाओ खाओ गोटाची पेंडी. नको नको हत्ती दादा, तुझी केवढी मोठी ढेरी, कोणा जाऊन तुला काही खाता येणार नाही. ऐक ना मी बनका, होशीचं माझं मित्र तर मारू खूप गप्पा. नको नको हत्ती दादा, तू केवढ्या मोठा, जाता येणार नाही तुला माझं सकन भाग. नको नको हत्ती दादा, तू केवढा मोठा, उलटा येणार नाही तुला माझ्या सारखा ढगा. मुंगीताय मुंगीताय चल तेव्हा नजर, सरण कद घाई तुझी घे तोरा विसव. नको नको हत्ती दादा, तू केवढा मोठा, तू चिंगशील मला पायाखाली तुझ्या. नको हत्ती दादा, तू केवढा मोठा, तर जाऊता येणार नाही माझी कोणात. नको नको हत्ती दादा, तू केवढा मोठा, जाऊता नाही येणार तुला माझं सारखं होणार. कोणी मला मित्र करूनच घेत नाही, काय करणार बर, आता काय करायचं काही सुचत नाही. मुळात काय झालं, सगळे प्राणी पळत सुटले, सैरावेरा धावू लागले. हत्ती भाऊ मागे सिंहा आहे आणि तो सगळ्यांना खाऊन टाकणार आहे, म्हणून सगळे प्राणी लपायला जागा शोधत आहे. अरे तू पण कर, अरे इकडे पळ इकडे पळ, तू पण पळ तू पण पळ, तू पण पळ तू पण पळ. सिंह तर हात धुवून सगळ्या प्राण्यांच्या मागे लागला होता. हे श्रीमान सगळ्यांचं बाकी लागला आहात, सगळ्या प्राण्यांना 21 दिवसात ताण टाकणार की काय. दादा तू तुझं काम कर, मला जे वाटल ते मी करे. मी सगळ्यांना आजच ताण टाकणार. ए दादा तू तुझं काम कर, मला जे वाटेल ते मी करेन. मी सगळ्यांना आजच काम टाकणार. हत्तीला समजलं की धडा शिकवल्याशिवाय हात ऐकणार नाही. त्याने त्याची सोंड आणि दोन्ही पाय
वर उचलले आणि जोराचा आवाज काढला. शिव घाबरला आणि म्हणाला, नको नको शिरो माझ्यावर, मी काही त्यांना कारणानं होतो, नुसतंच गाभ्याला आवत होतो. आम्हाला वाटला आम्ही गाभ्याला आवड सगळे आमचे मित्र होते. नका नको तुझू माझ्यावर, मी काय त्यांना कारणानं होतो, नुसतंच गाभरवत होतो. आम्ही गाभरी आलो सगळे आमची मित्र होती. हत्ती हसायला लागला आणि म्हणाला, तुझा पहिला मित्र आहे मी. हत्तीने जेव्हा सगळ्यांना ही आनंदाची बातमी सांगितली तेव्हा सगळे खूप खुश झाले. अशा तऱ्हेने सगळे जंगलात दरवर्षी मैत्री दिन साजरा होऊ लागला. आमच्या नाटकाचं मॉरल आहे, खरा मित्र तो जो संकटात कामी येतो. Wait there, stay there with the director, assistant director. Priya, go on stage, assistant director. Sanika. Sanika, go on the stage. Sanika, go on the stage. Wait. Look here. The set is Priya. Okay, look here. One, look here. सगळ्यांनी शांतपणे उभे राहा, फोटो सेशन चाललंय. Everybody. Exactly. 1, 2, and 3. Sit down, you're hiding.